महाराष्ट्रातलं काय भारतातलं तरी महाराष्ट्रातलं म्हणता येईल असं घर सापडणार नाही की जिथे पोळी होत नाही. बरोबर, अगदी पोळी म्हणजे सकाळचं हे पूर्णांना आपलं. बरोबर, की जे लागतं ते आपण कट करून घेऊया. बर, आणि हे आपण एक चार तुकड्यांमध्ये कट करून घेऊ. कट करून घेऊ. ठीक, हे कट झाल्यानंतर आपण याच्यात मिश्रण तयार केलं. मिश्रण तयार केलेलं आहे ते घालणार आहे. बर, त्याच्यामध्ये बटाटा आहे, कॉर्न आहेत, मटर आहे, गाजराचा किस आहे, लिंबाचा रस आहे, मीठ आहे, हिरवी चटणी आणि थोडासा गरम मसाला पण आहे. हो की नाही? पुढे काय घालताय तुम्ही आता? हे आता ही आपण जी पेस्ट केलेली मैदा आणि पाणी ही थोडी लावायची कशासाठी? तर ती चिकटून जाऊ म्हणून. बरोबर, हे आपल्याला काय पॅन वरती परतून घ्यायचं. ठीक आहे, मग मी गॅस लावतो, तुम्ही तोपर्यंत हे करा. आता हा जो मी म्हणला सील बंद की ही भाजी एवढी खायलाच पाहिजे. बरोबर, आणि गंमत काय माहिती का, म्हणजे आई हुशार कशी असते बघा. आता आपण हे खाऊच्या डब्यामध्ये समजा हा खाऊ दिला तर मुलांना शाळेत गेल्यावर एक तर भूक लागलेली असते, आत काय ह्याची चौकशी करण्याआधीच ते पोटात जातं ना, त्याच्यामुळे पोटही भरतं आणि आपला उद्देश सफल होतो. आता काय करायचं पुढे? थोडस तेल आपण पॅनवरती घालूया. किती लागणार आहे बघा. आणि हे आपण सील जे केलेलं आहे ते आपण. बरं, मला एक सांगा, आता आजकाल आपल्याला बटर खूप आवडतं, आपण तेलाच्या ऐवजी समजा बटर वापरलं तर? बटरच्या ऐवजी मी म्हणेन साजूक तूप वापरा. म्हणजे साजूक तुपाबरोबर खाल्लं तर अजूनच म्हणजे काय, अगदी सोने पिसवा मी म्हणा. क्या बात आहे, असा हा छान पॅनवरती परतून झाला की आपला पोळी समोसा तयार होईल. हो की नाही? हो, आणि तो तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी बरोबर किंवा केचप बरोबरही खाऊ शकता. व्हेरी नाईस. आपण एक काम करूयात, हे जरा अजून दोन चार करून घेऊयात, कारण हा पदार्थ तुम्ही तुमच्या मुलीसाठी करताय ना. एकच केलायत तुम्ही, माझ्यासाठी कोण करणार तुम्ही? नक्की. ठीक आहे, मग आपण करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पोळी समोसासाठी लागणार हे साहित्य आणि ही कृती. पोळीचे समोसा करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफून कुस्करलेला बटाटा, वाफवलेले मटार, गाजर, हिरवी मिरची, सुकं खोबरं, वाफवलेले कॉर्न, मीठ, लिंबू, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, तयार पोळी आणि गरम मसाला. कृती: एका बाउलमध्ये वाफवलेले मटार, गाजराचा किस, वाफवलेले कॉर्न, वाफून कुस्करलेला बटाटा, गरम मसाला, मीठ, हिरवी चटणी आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. पोळीचे त्रिकोणी काप करून त्यामध्ये मटार आणि गाजराचे एकत्रित मिश्रण भरून पोळीच्या कडांना मैद्याची पेस्ट लावून कडा बंद करून घ्याव्यात. गरम फ्राय पॅनवर तेल घालून त्यावर पोळीचा समोसा खरपूस भाजून घ्यावा. आता स्वतः जाणीका तिसरा पदार्थ करणार आहे. तू कोणासाठी करणार आहेस? माझ्यासाठी. स्वतःसाठीच करणार आहेस? आणि मला नाही खायला देणार? थोडास देईन, बाकीच मी खाणार आहे. लहान मुलं प्रामाणिक असतात, खरं बोलतात. बर, काय या पदार्थाचं नाव आहे? कॉर्न कँडी. कॉर्न कँडी. कुणी शिकवला हा पदार्थ तुला? मम्मीने शिकवला. कॉर्न कँडी हा पदार्थ आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी लागणार साहित्य आम्हाला आधी सांग, मग आपण कृती करूयात. बटाटा उकडलेला. बर, हे काय? तांदळाचं पीठ. बर, हे काय? राजगिराच्या लाया. हे काय? कोथिंबीर. हे? लिंबू. हे? कॉर्न. हे? मिरची, आलं आणि लसूण. बर, हे? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह करा. कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात? बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी कर रहे ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळी. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?